नमस्कार अश्विनीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला घरामध्ये खूप सारे बदल करावे लागतात गृहिणींना मुख्यतः पावसाळ्यात किचनमध्ये बरेचसे बदल हे करावेच लागतात तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी छानशा अशा काही टिप्स घेऊन आली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला, विसरू नका तर आपली आजची पहिली टिप आहे चण्याच्या डाळीसंदर्भात चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ बऱ्याच जणी बेसनपीठ विकत घेतात किंवा काही जणी हरभऱ्याची डाळ दळून आणतात पण आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हरभऱ्याची डाळ थोडीशी अशी नरम पडलेली असते तर त्याच्यामुळं ती डाळ दळून आणण्यापूर्वी आपल्याला अशी आधी कढईमध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे फक्त ह्याचा जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे फक्त यातील मॉइश्चर म्हणजे ह्याचा पाण्यातील अंश थोडासा कमी झाला पाहिजे इतपतच ती भाजून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे हलकीशी गरम होईपर्यंतच भाजायची आहे आणि त्यानंतर मग ती डाळ दळून आणायची त्याच्यामुळं पीठसुद्धा एकदम चांगलं येतं आणि डाळ भाजल्यामुळं एकदम छान खमंग असं पीठ आपलं येतं त्याच्यामुळे या बेसनापासून कोणताही पदार्थ केला तरी त्याची चव अप्रतिम येते त्याच्यामुळे ही ट्रिक नक्की करून बघा पुढची आपली टीप आहे आपल्या पालेभाज्यांसंदर्भात पालेभाजी किंवा फळभाजी असो हो पावसाळ्यामध्ये किंवा इतर सुद्धा ती स्वच्छ धुवूनच कधीही घेतली पाहिजे या भाज्यांवरती औषधं जास्त प्रमाणात फावरलेली असतात त्याच्यामुळे भाज्या घेताना कधी पण ह्या स्वच्छ धुवूनच घ्यायच्या असतात आणि पावसाळ्यामध्ये तर आजाराचं प्रमाण हे जास्तच असतं त्यात कोणती पालेभाजी आधी मी स्वच्छ धुवून घेत असते त्याच्यानंतर मी ती चिरून घेते पण आता धुणी आधी तुम्ही इथं बघू शकता मी आता याच्यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे तर याच्यामुळे या भाज्यांवरील जे काही माती असतात ते सगळे निघून जातात जी घाण असते ती स्वच्छ होते म्हणून कोणती भाजी मिठाच्या पाण्यामध्ये एक दोन मिनटं स्वच्छ धुवून घ्यायची असते आणि त्यानंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने ही भाजी पुन्हा एकदा धुवून घ्यायची असते म्हणजे जोपर्यंत त्यातील गढूळ पाणी निघत नाही तोपर्यंत ही भाजी धुवूनच घ्यायची ही सवय प्रत्येकाने ही लावलीच पाहिजे मग पावसाळा असतो किंवा इतर कोणताही ऋतू असला तरी आपल्याला हे करायचंच आहे तर आता इथे छान स्वच्छ पाण्यामध्ये आता ही भाजी मी धुवून घेतलेली आहे आता हे स्वच्छ धुतल्यानंतर आता ही भाजी मी एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे याच्यातले पाणी सर्व निघून जाईल आणि भाजी आपली वरच्यावरती राहील तर अशा पद्धतीने आपल्याला कोणती पालेभाजी करायची आहे आता ही चाळणीतून मी छान गाळून घेतली यातले पाणीसुद्धा असं सगळं निघालं आहे आता ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे एकदा स्वच्छ धुतल्यानंतर भाजी कधीही चिरावी म्हणजे भाजीतले चांगले जे घटक असतात पोषणमूल्य असतात तर ते तशाचा तसे राहतात म्हणून भाजी कधी पण धुवणंच चिरावी तर हीसुद्धा ट्रिक तुम्ही नक्की करून बघा तर आता आपली तिसरी टीप आहे आपल्या मसाल्यांच्या डब्यांसंदर्भात तर मसाल्यांचा डबा आपल्याला प्रत्येक वेळी किचनमध्ये हा लागतोच हाही गडबडीत काम करताना आपण मसाल्यांचा डबा सुद्धा पटकन उचलतो किंवा पटकन ठेवतो त्याच्यामुळे त्यातील मसाले हे खाली सांडतात आणि प्रत्येक वेळीच आपल्याला मसाल्याचा डबा धुणं स्वच्छ करणं हे शक्य नसतं त्याच्यामुळे काय करायचं वाट्यांच्या खाली आपल्याला अशा प्रकारचं दोन टिश्यू पेपर ठेवायचं याच्याऐवजी तुम्ही एखादा न्यूजपेपर ठेवलात ठेवला तरी सुद्धा चालू शकतं आता या टिश्यू पेपर काय होईल आपल्या वाटीमधले जे मसाले आहेत किंवा जिरे मोहरी आहेत ते जर चुकून खाली जर सांडले तर आपल्याला मसाल्यांचा डबा क्लीन करायला जास्त वेळ लागणार नाही आहे फक्त आपल्याला टिश्यू पेपर चेंज करायचा आणि तो मसाल्याचा डबा लगेच स्वच्छ होईल म्हणजे प्रत्येक वेळी मसाल्याचा डबा धुवायची काही गरज नाही आहे वाट्यांमध्ये कधीही मसाले भरताना तर एकदम असे फुल भरायचे नाहीत किंचित शिज आपल्याला जागा ठेवायची त्याच्यामध्ये डब मसाल्यांचा डबा जरी हल्ला तरी मसाल्या अजिबात हलणार नाहीत आणि आता प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला एक एक चमचा ठेवायचा आहे म्हणजे ते चमचे मसाल्यांमध्ये इकडे तिकडे मिक्स होणार नाही ना आहेत आणि आता मी जर या पद्धतीने चमचे ठेवले तर काय होईल की आपले मसाले असे सांडतील म्हणजे आपल्याला जेव्हा चमच्याला आपला धक्का लागेल तेव्हा ते मसाले असे सांडतात त्याच्यामुळे कधी मसाल्यांच्या वरती असे वरच्यावर आडवे असे चमचे ठेवायचे आतमध्ये जर ठेवले तर चमच्याला धक्का लागून मसाले सांडण्याची शक्यता असते तर या पद्धतीने तुम्ही मसाल्याचा डबा ऑर्गनाईज करू शकता तर असाच अजून एक माझ्याकडे खडे मसाल्यांचा डबा आहे हा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता तर या डब्यामध्ये सुद्धा मी आता सर्व खडे मसाले ठेवते पण इथेसुद्धा आता तुम्ही बघितलं काही मसाले की किंवा हे शहाजीर आहेत ते थोडेसे सांडले होते पण प्रत्येक वेळेस काय होतं की डबा घासायची आपल्याला गरज नसते म्हणून इथेसुद्धा मी आता पेपर ठेवला आहे म्हणजे जरी आता माझे हे मसाले सांडले तरी ते मला प्रत्येक वेळेस डबा घासायची काही गरज नाही आहे आता आपली चौथी टिप आहे साखरेच्या डब्यांसंदर्भात तर आता पावसामुळे काय होतंच आता साखर इथे अशी चमचल्याची कडते किंवा ह्या सुद्धा अशी चिटकून बसते त्याच्यामुळे आपली साखर ही बऱ्याचदा वाया जाते तर त्याच्यामुळं काय करायचं आता डबा मी स्वच्छ धुतलेला आहे तर याच्यामध्ये आता या मी पेपर टाकते पेपरमुळं काय होतं या साखरेला पाणी अजिबात सुटणार नाही ही साखर अशीची अशी कोरडी अशी राहते आणि जर ह्या साखरेमध्ये मुंग्या होत असतील तर तुम्ही दोन लवंग याच्यामध्ये टाकू शकता आणि आता झाकणसुद्धा जर आपलं फिट नसेल तर त्यावेळेस काय करायचं पुन्हा एकदा झाकणाला सुद्धा असा टिश्यू पेपर लावायचा आणि थोडासा पेपर बाहेर ठेवायचा आहे झाकणाला त्याच्यामुळे झाकण फिट बसतं आणि मुंग्या किंवा हवा अजिबात आज जात नाही तर हीच ट्रिक तुम्ही मिठाच्या डब्यासाठी सुद्धा यूज करू शकता आता मी काचे ते काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवले त्याच्या खाली टिश्यूपेपर ठेवलं आहे त्याच्यामुळे आता हे मीठसुद्धा आपल्या अजिबात ओलसर होणार नाही आणि ह्याचं झाकण ऑलरेडी फिट असल्यामुळे मी ते पेपरचा वापर केलेला नाही आहे तर आता ही सुद्धा ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आता आपली पाच नंबरची टीप आहे आपल्या कॉफीच्या बरणी संदर्भात कॉफीची बरणी पावसाळ्यात नाहीच तर इतर वेळेस सुद्धा अशी आपली कॉफी घट्ट होताना दिसते तर त्याच्यामुळे बरणीचा तितकासा मला असा यूज वाटत नाही त्याच्यामुळे मी काय करते कॉफीचे कधी पण असे छोटे छोटे सॅचेट आणून ठेवते एक किंवा दोन रुपयाचे सुद्धा हे सॅचेट असतात तर हे सॅचेट आपल्याला प्रत्येक वेळी वापरायला बरे पडतात म्हणजे हे कॉफीसुद्धा अजिबात खराब होत नाही आणि आपल्याला जितकं पाहिजे तितकंच आपण पावडर यूज करू शकतो तर आता हे पॅकेट थोडंसं मोठं होतं आणि मी थोडीशीच कॉफी वापरली तर आता हे पॅक करायचं आपल्याला तर पॅक करताना जिथून आपण हे कट केलेलं होतं ती बाजू आतमध्ये फोल्ड करायची आणि त्यानंतर मग हे बाकीचं असं रॅप करायचं आणि रबर लावून ठेवून द्यायचं जर तुम्हाला बरनीच वापरायची असेल तर हवा लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तर आता आपली सापवी टीप आहे आपल्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात तर आता पावसाळ्यामध्ये पाणी हे गढूळ येत असतं त्यामुळे पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी भरताना कधी पण ते फिल्टर करूनच घ्यायचं असतं हो तर अशा प्रकारचे फिल्टर तुम्ही मार्केटमधून घ्यायचे आणि त्याच्यातून पाणी गाळून घ्यायचं आता तुम्ही इथे बघू शकता याला दोन तीन प्रकारचे असे जाळींचे थर आहेत त्याच्यामुळे काय होतं की जे पाण्यातील कचरा वगैरे असतो तो याच्यातच जमा होतो आणि पाणी आपल्याला फिल्टर करून येतात तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ शकता आता पिण्याचे पाणी भरून झाल्यानंतर हे फिल्टरचं आपलं काम होतं तर त्यावेळेस हे फिल्टर कुठेही उघडे असे ठेवायचे नाहीत तर ते एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये झाकून ठेवायचे असतात म्हणजे त्याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही म्हणून हे आपल्याला झाकूनच ठेवायचे असतात तर तुम्ही पावसाळ्यामध्ये पाणी गाळूनच प्या तर आता आपली सातवी टीप आहे आपल्या स्टीलच्या डब्यांसंदर्भात तर आता आपण स्टीलच्या डब्यामध्ये असे धान्य ठेवतो आता इथे मी मोगडाळ ठेवलेली आहे तसेच आता या डब्यामध्ये मी सर्व मिक्स असे कडधान्य ठेवलेले आहेत म्हणजे प्रत्येक वेळी मला जेव्हा कडधान्यांची उसळ वगैरे करायची असते त्यावेळी मी सेपरेट घेण्यापेक्षा एकत्रच करून ठेवते आणि ते मी माझ्या मिक्स डाळीसुद्धा आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवल्या होत्या तर आता हे डबे काय होतं आपल्याला याच्यामध्ये आता पावसामुळे असं मॉइश्चर तयार होतं हवा जाते आतमध्ये ओलसर होतात किंवा खराब होतात हे तर त्याच्यामुळे काय करायचं इथेसुद्धा आपल्याला पेपरचा वापर करायचा आहे तर त्यासाठी आपण जेव्हा डब्यानं झाकण लावतो तर त्यावेळेस असा कॉर्नरला एक पेपर लावायचा आहे आणि तो डब्यांच्या अर्धा थोडं बाहेर येईल आणि अर्धा आत असेल असं आपल्याला हे पॅक करून ठेवायचं आहे याच्यामुळे या डब्यांचं झाकणसुद्धा एकदम गच्च बसतं हवा आत जात नाही किंवा मुंग्या वगैरे बऱ्याच ठिकाणी होतात तर ते सुद्धा आतमध्ये अजिबात जाणार नाही आणि आपल्या आतले कडधान्य जे आहेत किंवा डाळी वगैरे त्या सगळे आपल्या व्यवस्थित राहतील ते खराबसुद्धा अजिबात होणार नाही त्याच्यामुळे ही सुद्धा ट्रेक तुम्ही प्रत्येक डब्यांसाठी करू शकता तर आता आपली आठवी टीप आहे अजून एक स्टीलच्या डब्यांसंदर्भात तर बऱ्याच आपल्या डब्यांचं झाकण हे एकदम लूज असतं आता तुम्ही ते बघू शकता मी झाकणाला थोडंसं जरी हात लावला तरी तो डब्यांचं झाकण एकदम निघतं आणि आता या डब्यामध्ये मी अख्खेमोग ठेवलेले आहेत आपण कुठले डाळी वगैरे ह्याच्यामध्ये ठेवतो तर काय होतं हे डब्याचं झाकण लूज असल्यामुळे आपला जर डबा पडला तर ते आपल्या आतलं धान्य जे असतं ते सगळं सांडून जातं म्हणून त्यासाठी आता आपण एक सोपी ट्रिक करायची आहे स्टीलच्या डब्यामध्ये कुठलेही आता धान्य ठेवताना सर्वात आधी काय करायचं एक कॅरीबॅग घ्यायची त्या कॅरीबॅगमध्ये ते सर्व धान्य आपल्याला ठेवायचं आहे आता हे अख्खे मग जे आहेत ते मी याच्यामध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवलेले आहेत आणि आता नंतर या कॅरीबॅगची आपल्याला गाठ मारायची आहे तर प्रत्येक स्टीलच्या डब्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की करा आता हा डबा जेव्हा मी रॅकवरती ठेवेल आणि जर मी घाईघाईमध्ये हा डबा घेताना जर तो माझ्याकडून चुकून पडला तरी काय होईल डब्यामधील जे धान्य आहे तर ते सहित खाली पडेल आणि ते अजिबात खाली सांडणार नाही म्हणजे माझा तो भरायचा वेळ वाचेल आणि माझं धान्यसुद्धा खराब होणार नाही आहे तरी कॅरीबॅग असल्यामुळे आपलं धान्य आतील सेफ राहतं आणि थोडीशी कॅरीबॅगचा तुकडा मी असा बाहेर काढला त्याच्यामुळे काय तर डब्याचं झाकणसुद्धा एकदम व्यवस्थित बसलं तर आता आपली नवी टीप आहे आपल्या टिश्यू पेपर संदर्भात आता तुम्ही इथे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा पाहिलं असं असेल की मी बऱ्याच ठिकाणी टिश्यू पेपरचा वापर करते आणि मला रोजच्या रोज बऱ्याच वेळा टिश्यू पेपर हे लागतोच तर आता हा माझ्याकडे एक प्लास्टिकचा खराब झालेला डब्बा आहे तर तो आता मी टाकून देण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये दे टिश्यू पेपर ठेवलेले आहेत माझ्या ह्या डब्याचा रियूज पण झाला आणि टिश्यू पेपर एका ठिकाणी मला स्टोरसुद्धा करता आले जेव्हा आपण कोणते पदार्थ तळतो तर ते पदार्थ तेलातून काढल्यानंतर त्या टिश्यू पेपरवरतीच ठेवावेत म्हणजे त्यातील एक्स्ट्राचं तेल हे निघून जातं तर अशा प्रकारे तुम्ही कपड्यापेक्षा पेपरचा वापर एकदम चांगल्या प्रकारे करू शकता तर ही सुद्धा ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आता आपली सर्वात शेवटची दहावी महत्त्वाची टीप आहे तर या दिवसांमध्ये विषाणूजन्य ताप मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुणे यांसारख्या संसर्गाची लागण लहानग्यांना होण्याची शक्यता असते तर त्यासाठी लहान मुलांनी बाहेरच्या अन्नपदार्थांचे से सेवन करणे टाळावे घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि तसेच फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे तर अशा प्रकारे या पावसाळ्यामध्ये लहान मुलांची आपली स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मीच आज सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा